माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उद्धव कोळसे तर प्रमुख वक्ते म्हणून सचिन उजगिरे व प्रमुख पाहुणे म्हणून स्टार न्यूजचे प्रतिनिधी राजरतन डोंगरे यांची उपस्थिती होती। यावेळी वक्ते सचिन उजगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या लोकांच्या अडचणी संपवण्यासाठी, त्याच्यावर होत असणारा अन्याय दुरुम संपवण्यासाठी माझ्या अण्णाभाऊ साठेंना शोषणमुक्त समाज निर्माण करायचा होता, परंतु अण्णाभाऊ साठेंचं आणखी एक विधान आहे आणि ते मी आवर्जून सांगेन की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला, अण्णाभाऊ साठे यांनी या देशामध्ये मुंबई मध्ये 7000 लोकांचा मोर्चा काढला, 7000 लोकांचा, आणि त्यांनी सांगितलं ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है। क्या संगीता? ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है। तसेच यावेळी राजरतन डोंगरे म्हणाले की शिकारी शिकार म्हणून चालायचं असेल, आपला जीव त्याच्या हातामध्ये द्यायचा असेल, तर तुमचं आमचं उद्या काही खरं नाही। आज षडयंत्र रचलं जातं देशामध्ये, मरवाणीने डोकं वर काढलेलं आहे, भीमा कोरेगाव सारख्या घटना घडल्या जात आहे, संविधान जाळलं जाते, हे कशामुळे? कारण मेन पॉवर त्यांच्या हातामध्ये। मेन पॉवर जर आपल्याला मिळायची असेल उद्याला 2019 चा टार्गेट, मेन पॉवर म्हणजे निवडणुका। 2019 च्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला आपले तिथं माणसं जर द्यायची असतील तर मटल्याच्या बोटीवर दाळूच्या बाटलीवर वाटू नका, विकू नका, आणि आपल्या विचाराची माणसं, या महापुरुषांच्या विचारांची माणसं त्या ठिकाणी त्या खुर्चीमध्ये बसवण्याचं काम तुम्हाला आम्हाला उद्या करायचं आहे। जर हे काम उद्या आपण नाही केलं तर आपली ही शिकार करायला हे लोक कमी करणार नाहीत। या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता मी या ठिकाणी एका क्षणामध्ये थांबतो आहे। बाबासाहेब माझे बोधिसत्व, दुसरा चांगला आहे कोण? बाबासाहेब माझे बोधिसत्व, दुसरा आहे चांगला कोण? या प्रश्नाला उत्तर आहे फुले कबीर सोडून दोन, फुले कबीर सोडून दोन। जय हिंद, जय भारत। गावातील तरुणांनी एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी केला। राजरतन डोंगरे, स्टार न्यूज, माजलगाव।